महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, श्री विजयजी दर्डा अध्यक्ष लोकमत ग्रुप, श्री अंग्रेजी दर्डा मुख्य संपादक लोकमत ग्रुप, श्री ऋषी दर्डा व्यवस्थापकीय संचालक लोकमत ग्रुप व इतर मान्यवर, या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आता मुख्य आज आता समारंभ आयोजित झाला आहे, त्याला मुख्य कारण म्हणजे लोकमत ग्रुप आहे. त्यांचा हा उपक्रम उत्तम आहे आणि ह्या उपक्रमाबद्दल प्रत्येकाला त्या त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे काम करण्याची स्फूर्ती मिळणार आहे. मला सुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये आणखीन काम करण्याची संधी चांगली मिळालीच आहेच, पण स्फूर्तीसुद्धा चांगली आता येईल आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त कसं कार्य करता येईल ह्याच्याकडे मी लक्ष देणार आहे. आता महाराष्ट्रातील क्रमांक नंबर एक दैनिक लोकमत यांचा पत्रकारिता वारसा प्रदीर्घ व दर्जेदार आहे. जवाहरलाल दर्डा यांनी लावलेल्या या श्रीरोपाचे श्री विजय दर्डा, श्री राजेंद्र दर्डा व या चिरंजीवानी वटवृक्षात रूपांतर केले. त्यांची पुढची पिढी देवेंद्र दर्डा, करण दर्डा व ऋषी दर्डा हे आणखीन मोठ्या पातळीवर लोकमतचा विस्तार करीत आहेत. तिथे मराठी हे लोकमत हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणारा लोकमत मराठी घरातील एक आवडता सदस्य होऊन बसला आहे. डिजिटलच्या माध्यमामुळे लोकमत जगभरातील मराठी वाचकापर्यंत पोहोचलेले आहे. केवळ ज्येष्ठ नव्हे तर महिला आणि युवकांसाठी सातत्याने वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न लोकमत करतोच आहे. मराठी माणूस वाचनाने अधिक समृद्ध व्हावा, उपक्रम त्याचा प्रभाव इतर समाजावर पडावा या हेतूने लोकमत हे कार्य विविध उपक्रमातून सुरू असते. त्याच्या ह्या उपक्रमशीलतेवर मराठी वाचकांनाही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रेम केले, त्यामुळे वाचकांचा दृढ विश्वासावर लोकमतची वाटचाल अखंड सुरू आहे. त्यांच्या या वाटचालीस नानासाहेब धर्मारे प्रतिष्ठानचे नेहमीचेच सहकार्य लाभलेले आहे. ते यापुढेही असेच राहील. लोकमत आणि इतर आणि आपण एक सुदृढ स्वच्छ व समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी करूयात आणि माझ्या लोकमत ग्रुपला अखंड आशीर्वाद आहे. लोकमत 2022 आजचा दिवस आहे आणि समाजभूषण पुरस्कार हा आम्ही जो स्थापन केलेला मी स्वतः केलेला आहे नानासाहेब धर्मादारी प्रतिष्ठान म्हणून, डॉक्टर श्री नानासाहेब धर्मादारी प्रतिष्ठान. त्या प्रतिष्ठानच्या कार्याची दखल लोकमत ग्रुपने घेतली आणि त्या लोकमत प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून आज मी इथे उभा आहे आणि त्या प्रतिष्ठानला उत्कृष्ट समाजसेवा केल्याबद्दल दिला जाणारा हा समाजभूषण पुरस्कार मी प्रतिष्ठानतर्फे आज स्वीकारला. त्याबद्दल मी पहिला लोकमतचा आभारी आहे. आता मगाशी जे काय उत्तम प्रकारे आता सगळ्यांचे सत्कार झाले त्याच्यामध्ये जे जे कार्य करणारे सगळे व्यक्तिमत्व होतं हे अतिशय उत्कृष्टरित्या या ज्युरीने निवडलेलं आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आता प्रतिष्ठानचं कार्य आमचं काय असतं हे सर्वांना परिचित असेल, प्रत्यक्ष दिसतंय ते आणि दिसण्यासारखंच कार्य आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये वृक्ष लागवड, संवर्धन, आरोग्य शिबिर, MPSC UPSC परीक्षांसाठी मार्गदर्शन, स्मशानभूमीचे नूतनीकरण
अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आता आम्ही बघतो जिल्ह्या ठिकाणी किंवा खेडेगावामध्ये फार दुरावस्था सगळीकडे झालेली आहे, तेव्हा ते सगळं चांगलं उत्तम प्रकारे सुजीवित करण्याचं काम प्रतिष्ठानतर्फे करतो. शालेय पुस्तकाचे वाटप, शालेय वस्तूंचे वाटप, अपंग मुलांसाठी शारीरिक मदत, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, मुख्यतः आज स्वच्छता अभियान जास्त आवश्यक आहे सगळ्यांना, आरोग्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. त्याच्याबरोबर वृक्ष लागवड पण, वृक्ष लागवड आणि नुसतं वृक्ष लागवड नाही, संगोपन पण चांगल्या प्रकारे आम्ही करतो. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे व जातीचे दाखले, जास्त माणूस ह्याच्यामध्ये कंटाळतो, कारण जे लिहिण्याचं काम असतो ते अतिशय त्रासदायक असतं आणि ते माहिती जी पाहिजे असती सगळी संपूर्ण खरी गोळा करावी लागते. पण ह्याप्रमाणे जे गव्हर्नमेंटला शासनाची आम्ही मदत करतो ते जातीचे दाखलेसुद्धा आणि ज्येष्ठ नागरिक दाखलेसुद्धा आम्ही आता ह्या गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. लाखो दाखले आम्ही आजपर्यंत त्यांना मिळून दिलेले आहेत. आता हे कार्य करण्यासाठी करण्याचं बरोबर आहे, जे जे काय आज प्रतिष्ठानचे कार्य करण्यासाठी सदस्य सगळे पुढे येतात, हजारो माणसं पुढे येत असतात प्रत्येक ठिकाणी. जेव्हा गावामध्ये कुठलं आम्ही काय काम करतो तेव्हा गावामधले सुद्धा ग्रामस्थ सगळ्या प्रकारे आम्हाला सहकार्य देत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे कार्य करण्यासाठी जी अंतःकरणामध्ये जी शक्ती पाहिजे आणि जी अंतःकरणामध्ये जी जागृती पाहिजे ती माणसाला पहिलीच द्यावी लागते. तसे मनुष्य करत नाही काम, कारण प्रत्येकाला हे अंतःकरणामध्ये असे जागृती द्यायला हवी की आपण आज जे कार्य करतो आहे हे राष्ट्रासाठी कसं करतो आहे, समाजासाठी कसं करतो आहे, हे अंतःकरणात पहिली त्याच्या पटवून द्यावी लागते गोष्ट. आणि ही जर पटवून दिली तरच तो उभा राहतो तिथे आणि सगळ्या प्रकारे उत्तम कार्य करतो. स्वच्छता अभियानासारखी जी गोष्ट आहे, आता काही ठिकाणी काही ठिकाणी पुष्कळ ठिकाणी अशी घाण असते की त्या घाणीमध्ये मनुष्य हात घालू शकत नाही, अशा ठिकाणीसुद्धा आमचे प्रतिष्ठानचे सदस्य हात घालतात, हे विशेष आहे. तर ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जी जाणीव तयार केलेली आहे, ही जाणीव आम्ही संतवचनांच्या संत वाङ्मयाच्या विचारातून आम्ही देतो. ते संत वाङ्मयाचे विचार माझे फार उत्तम आहेत, महाराष्ट्रामध्ये मोठमोठे संत होऊन गेलेले आहेत आणि त्या संतांनी जी जी काही शिकवण दिलेली आहे आणि ती शिकवण चांगल्या प्रकारे आम्ही त्याचा नेमका मुद्दा जो आवश्यक आपल्याला पाहिजे, व प्रत्येक माणसाच्या व्यक्तीला चांगल्या मानवता धर्माची शिकवण कशी मिळेल, मानवता धर्म कसा उभा करता येईल, मानवता धर्म म्हणजे तरी काय हे पुष्कळ जाणारा माहिती नाही, हे प्रत्येकाला माहिती होण्यासाठी संत वाङ्मयाचा अभ्यास प्रत्येकाने करायला पाहिजे. अहो आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे ऋण आपल्याला पुष्कळ आहेत, त्या देशाचे ऋण फेडण्यासाठी काय प्रत्येकाने करणं आहे हे मानवता धर्मातूनच शिकवण मिळू शकते. कारण मानवता धर्माचा अर्थ काय आहे की एका समाजामध्ये जर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जर द्वेष मत्सर तिरस्कार भेदभाव जातीभाव तयार होत असतील ते अतिशय घातक आहेत, आपल्या देशाला अतिशय वाईट आहेत. ते अंतःकरणामधून प्रत्येकाने ओळख करून बाजूला करावेत, ही जर शिकवण मानव धर्मामध्ये आहे आणि ही शिकवण उत्तम प्रकारे एवढी जर प्रत्येकाने अंगी मांडली ना, एकमेकाबद्दल मतभेद वेगळ्या प्रकारचे नाती सांभाळणं, नाती सांभाळणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्येच मानव धर्म सांभाळलेला आहे. मानव धर्मामध्ये मुख्य मुख्य मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि हे मुद्दे जर आपण अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारे पाळले गेले तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि राष्ट्र समृद्ध व्हायला काय वेळ लागणार नाही आपल्या. आता प्रत्येक सुज्ञ नागरिकाने असा विचार करायला पाहिजे की राष्ट्र सुधारण्या किंवा राष्ट्राच्या सेवेसाठी माझा सहभाग प्रत्येकाचा किती, माझं योगदान किती, याचा प्रत्येकाने अंतःकरणामध्ये जर विचार केला तर काय कामं व्हायला किंवा कुठली जर काय विकासाची प्रगती व्हायला वेळ लागणारच नाही, कधीच नाही वेळ लागणार. हे सगळंच शासनाने करावं अशातला अर्थ नाही, शासन करणारच, जेवढं करता येईल तेवढं करणार. पण एवढं करायचं म्हटल्यानंतरसुद्धा काही ठिकाणी आर्थिक बाजू वेगळ्या प्रकारच्या अडचणी येतच असतात, त्या आपण जर त्या उभ्या करून जर सोडवल्या तर सहज होऊ शकते, राष्ट्राची समृद्धी व्हायला कोणताही काही त्रास नाही, सहजगत्या होऊ शकते. आता आज आपली राजकीय स्थिती बघायला गेलं तर प्रत्येकाने उत्तम प्रकारे विचार करून जर काय उभं केलं तर सहज होऊ शकतं, हे एक मुद्दा. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आर्थिक बाजू जी आपली आपल्या देशाची आहे ही सुद्धा फार कमकुवत आहे.
अरे हे कशासाठी बोलायचं आहे की हे हा विषय हा एकट्याचा राजकारणी लोकांचा नसून आपल्या सर्वांचा नागरिकांचा विषय हा, त्यासाठी मला हे बोलायची वेळ झाली. ज्याप्रमाणे भौतिक सुखाकडे मनुष्य जातो आहे, त्यामुळे अंतःकरणातले जे विषय आहेत, अंतःकरणामधले जे वेळा नाना प्रकारचे विचार असतात, हे विचार माणसाने अंतःकरणामध्ये कसे काढावेत हे मात्र शिकायला पाहिजे. की भौतिक सुखाकडे बरोबर आहे, भौतिक सुख ज्याप्रमाणे मिळतं ज्याप्रमाणे प्रयत्न मनुष्य करतो त्याप्रमाणे मिळतं, पण भौतिक सुखाबरोबर अंतरंगाचे सुद्धा विचार आपण माणसाने प्रत्येकाने अंतःकरणामध्ये विचार करून उभं राहिलं पाहिजे. की त्याच्यामध्ये असं आहे की त्याला एकच सांगायला पाहिजे की विषय आहेत. आता हा विषय आपल्या सर्वांना वाचून कधी माहीत असेल, पुस्तकातसुद्धा माहीत असेल, प्रत्यक्ष आपण त्या विषयामध्ये कसे फसले जातो हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने अंतःकरणामध्ये जागृती होऊन हा ऐकायला पाहिजे की माणसाच्या अंतःकरणामध्ये एक लक्षात एक चांगली गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण पंचक म्हणून जे आहे, त्या अंतःकरण पंचकामध्ये अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे पाच भाग आहेत. आणि ह्या पाच भागाची जी अंतःकरणामध्ये जी अभ्यास व्हायला पाहिजे तो त्या प्रकारे अभ्यास केला जात नाही. की अंतःकरणामध्ये पहिलं काय असेल तर मन आहे. मनाची भूमिका कशी आहे? आता आपण इथे जरी बसलो इथे आपण, पण आपण कुठेही आता जाऊन येऊ शकतो, विश्वामध्ये कुठेही जाऊ शकतो. किती मनाची भूमिका अस्थिर आहे, मग एवढ्या ह्या मनाच्या भूमिका अस्थिर विचारांना स्थिरता येण्यासाठी माणसाने पहिलं काय करावं आणि मनाला स्थिर येण्यासाठी एकाग्रता येण्यासाठी पहिले चांगल्या विचारांची भूमिका अंतःकरणामध्ये धारणा द्यायला पाहिजे प्रत्येकाने. मी जर अंतःकरणामध्ये चांगल्या विचारांची भरणा माणसाने प्रत्येकाने घेतली तर मन स्थिर व्हायला वेळ लागत नाही. आणि मन स्थिर झालं की त्याच्याकडे अंतःकरणामध्ये एक प्रकारची समृद्धी तयार होते आणि ती समृद्धी तुम्हाला चांगल्या उत्तम समाज घडवण्याकडे, समाज घडला की राष्ट्र घडवण्याकडे होणार आहे. हे एवढं उत्तम मनाची भूमिका स्थिर व्हायला पाहिजे. मन हे असं आहे की मनाची व्याख्या आता समर्थाने दादोदामध्ये सांगितलेली आहे की अंतःकरण आठवले होय नवेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. मनाची व्याख्या अशी आहे की अंतःकरणामध्ये असा काय एखादा विचार आठवतो आणि मन विचार करता हा विचार आता करावा आपण का नाही करावा, करू न करू ऐसे वाटले तेची मन. म्हणजे एकदा हो म्हणतं संकल्प करतं, एकदा नाही म्हणतं एकदा विकल्प करतं, आता मनाला स्थिर कसं करायचं हा मोठा प्रश्नच आहे. त्याला निश्चय कशा प्रकारे द्यावा आपण, आणि या निश्चयाची भूमिका अंतःकरणामध्ये पक्की चांगल्या संकल्पाची कशी होईल ह्याचा अभ्यास पहिला प्रत्येकाने करायलाच पाहिजे. हा अभ्यास करण्यासाठी संत वचनाचा का संत वाङ्मयाचा अभ्यास प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. हे काय धार्मिक ग्रंथ नव्हे, समाजासाठीच आहेत. असं कोण बोलत असेल धार्मिक ग्रंथ आहेत, पण समाजासाठी खास शिकवण ती आहे. प्रत्येकाने अंतःकरणामध्ये ते अभ्यासाचा विषय हा घ्यायला पाहिजे. संत वाङ्मय तुम्ही कोणतेही घ्या, संत श्रेष्ठ तुकारामांचं घ्या, समर्थांचं रामदासांचं घ्या, एकनाथ महाराजांचं घ्या, चोखामेळाचं घ्या, कोणत्याही संत जे महाराष्ट्रात संत होऊन गेले त्या संतांचा वाङ्मयाचा अभ्यास आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. एकनाथी भागवत आहे, चांगलं आहे, वाचण्यासारखं आहे, वाचावं जरूर वाचावं. त्याच्यामध्ये आपल्या बरोबर सगळं जे काय आपल्याला अज्ञान आपलं आहे, अज्ञानात बाजूला कसं जाता येईल, अज्ञानातून आपला मार्ग कसा काढता येईल, सहजगत्या सोपं अगदी सहज त्याच्यामध्ये मार्गदर्शन दिलेले आहेत. पण ते अंतःकरणामध्ये वाचून त्याचा अभ्यास करायला पाहिजे, कारण हे आज आवश्यक आहे आपल्या देशाला. कारण आता जे सगळं चक्र विश्वास चाललेलं सगळं आहे हे फार अस्थिर आहे, चक्र एकदम अस्थिर आहे. पण आज प्रश्न असा पडतो की कुठल्या वेळेला काय घटना होईल, कुठे काय होईल ते सांगतात नॅचरवरून आपल्या काश्मीरवरून आपल्याला समजा असेल सगळ्यांना की केवढी मोठी महान घटना, वाईट घाणेरडी घटना झाली, चांगली नाही झाली. ह्या असे जर होत गेल्या तर काय होईल सांग, काय सुरक्षितता आपली आहे? मग आपल्या आपण सुरक्षितता करण्यासाठी चांगल्या विचारांची भूमिका प्रत्येकाने घ्यावी आणि चांगले विचारच आपल्या सद्गतीकडे नेणार आहेत, बाकी कोणी नेणार नाही आपल्याला. सद्गतीकडे जायचं आपल्या चांगल्या गतीकडे, समृद्धीकडे जायचं ना, चांगल्या विचारांची उत्तम धारणा आपल्या अंतःकरणामध्ये हवी. त्याशी होणार नाही हे चक्र, कधीच नाही होणार. हे आज फार आवश्यकता आहे. आपसामधले जे भेदभाव हे दावे आहेत हे आज कमी व्हायला पाहिजेत. जातीचे भेदभाव आहेत, धर्माचे भेदभाव आहेत, सगळे आहेत, पुष्कळ प्रकार आहेत, हे जायला पाहिजेत. स्वरूपी राहणे हा खरा सधर्म आहे माणसाचा. कारण ज्यावेळेला जे मूल जन्माला येतं त्यावेळेला ते बोलत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला विचारा किंवा तुझा धर्म कुठला, तुझी जात कुठली, काय नाही सांगतायत. तर मी एकच सांगू शकेन, मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे, बस एकच आहे.
विषयामध्ये हे जाणत्या कारणात प्रत्येकाने महाराज धर्माची शिकवण घेतली तर काही कमी नाही पडणार माणसाला, आणि ते समृद्धीकडे जायला काही वेळ लागणार नाही. म्हणून ह्यासाठी जे कसं काय आहे संत वचनाचे अभ्यास आपण ह्यासाठीच करायला पाहिजे असं म्हणतो मी. आणि आम्ही सुद्धा तेच करतो, आणि आमच्या बैठकी असतात आणि बैठकीतून आम्ही संत वाङ्मयाचेच विचार देत असतो माणसाला बस. त्यामुळे जरा मी तुम्ही जरा कुठेही जरा कुठे समजा जाय जात असलो कुठे दिसलो तर हजारो माणसं गोळा होतात. त्यांना एकच म्हणणं असतं यांचं की आम्हाला कुठून तरी या डोळ्यांनी पाहावा यांना बस. आज आमचं चांगलं झालं, आज चांगले विचार आम्हाला आले, चांगल्या विचारातून आमचा चांगला उत्तम संसार झाला. जो आज व्यसनाधीनता होती सगळ्या प्रकारे नानाचं ज्या चिंता आम्हाला संसाराच्या होत्या या सगळ्या संसाराच्या चिंता आमच्या मिटल्या, आणि आज आम्ही सुखी संसार आनंदाने जगत आहो ह्यासाठी फक्त एवढं बघायला येतं, बाकी काही नाही बघायला येत. आता माझ्या घरी काय दर्शन बिशन हा विषय नाही, मी कुठला महारा बिरज पण नाही आहे. मी साधा तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, मनुष्य आहे, पण विचार मात्र मी चांगले दिल्याचा प्रयत्न करतो. आणि चांगले विचार देऊन माणसाला नेहमी उत्तम विचारामध्ये उभा करून त्याला त्याची जाणीव अंतरकाने करून द्यायची की तू नागरिक म्हणून जन्माला आलेला आहेस, मग तुझं नागरिकाचं कर्तव्य सुद्धा काय, मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस, मग माणसाचं कर्तव्य म्हणून तर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तुझं कर्तव्य आज काय आहे हे अंतकरणाने आम्ही जाणीव करून देतो प्रत्येकाला. अहो त्यामुळे एकदा जर वृक्ष लागवडीचा सांगितलं आपली वृक्ष लागवड अमुक तारखेला करायची आहे, व प्रत्येक ठिकाणी हजारो माणसं जमा होतात, काहीच त्रास पडत नाही, सहज सहज आणि वृक्ष लागवड होऊन जाते. वृक्ष लागवड होताना संगोपन जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो. आता काही ठिकाणी अडचणी असतात, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो, काही ठिकाणी कंपाऊंडचा प्रश्न असतो, हे प्रश्न सगळेचं काय आम्ही सोडवू शकत नाही, त्यासाठी लागणारे आर्थिक जे आहे आमच्याकडे तेवढं नाही, तेवढं काय आमचं प्रतिष्ठान श्रीमंत नाही. जेवढा आम्हाला निधी मिळतो, जेवढा आम्ही गोळा करतो किंवा जेवढा आम्ही डोनेशन घेतो ठराविक देतोय ना, आम्ही जाहिरात नाही कुठे, मी कधी मला काही जरूर पडणार त्याची. आणि किंवा मला जेवढं करता येईल तेवढं मी करतो, आणि हे शेवटपर्यंत मी करत राहणार आहे, माझं आयुष्य असेपर्यंत मी करत राहणार, आणि दुसऱ्याला पण करायला लावणार, मी एकटा करणार असं नाही आहे, सगळ्यांना करायला सांगणार आहे मी. ज्यांना होईल त्यांनी शक्यतो हे करावं, आणि दरवर्षी उत्तम वृक्ष लागवड स्वतः करून स्वतः जगवून दाखवा प्रत्येकाने झाड बस. एवढं जर आपण प्रत्येकाने ठरवलं तर आज ज्या आपल्या देशामध्ये किती लोकसंख्या आहे तर किती झाडं लागली जातील एका वेळेला बघा. आमच्याकडे पद्धत अशी आहे झाडं लावायची, त्या गावाला सांगायचं होय 10 जण तुम्ही 10 जणांनी झाडाचं तुम्ही संगोपन करायचं बस. तुम्हाला लागेल जे वस्तू द्या मी देईन, तुम्ही काय पैसा खर्च कोणत्या प्रकारचा करू नका. काय लागणारं जे संरक्षणाला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आम्ही देतो, आणि जेवढं देता येईल तेवढं आम्ही देतो, आणि हे अखंड कार्य आम्ही चालू ठेवणार असं आमचा पक्का निग्रह आहे, निश्चय आहे आमचा सगळ्यांचा, त्यामुळे आम्ही हे अखंड चालू ठेवणार. तेव्हा आज चांगला उत्तमच दिवस आहे आज, आणि ह्या उत्तम दिवसाला पहिलंच प्रतिष्ठानचा आम्हाला पहिलाच सन्मान आम्हाला लोकमत ग्रुपने दिला. अहो प्रत्येक ठिकाणी लोक ग्रामस्थ आम्हाला चांगलं बोलतात, तो सन्मान आमचा प्रत्येक अगोदर झालेलाच आहे. प्रत्यक्ष सन्मानाचं म्हणून जे स्वरूप जे असतं कसं असतं काय असतं ते आज आम्हाला प्रत्यक्ष लोकमत ग्रुप मिळालेलं आहे, तेव्हा त्यांचे पण आभार परत मानतो. तसेच आपण सर्वजण येऊन उपस्थित येऊन आज इथे बसलेत उत्तम प्रकारे सगळ्यांचे ज्याचे काय सत्कार करून सहकार्य केलं त्याबद्दल मी आपलंच पण सर्वांचं मी प्रत्यक्ष बघितलं आता डोळ्यांनी, मला आनंद वाटला. वा फार एकात्मता यायला पाहिजे, एकात्मता येण्यासाठी हे सगळ्यांनी हे असेच कार्यक्रम सोयला पाहिजेत, आणि एकात्मता येण्यासाठी फार आज आवश्यक आपल्या राष्ट्राला एकात्मता आवश्यक आहे. तेव्हा आता ह्याच्यापुढे काय जास्त बोलत नाही मी, उशीर झालेला आहे, तेव्हा मी माझं काय असेल चार सुद्धा पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.